मिरजेतील हॉटेलांनी बांधकाम पाडल्याचे प्रकरण, मिरजेच्या तहसीलदारांनी दोन्ही पार्टींना बजावली 145 ची नोटीस, त्या जागेवर दोन्ही पार्टीने येण्यास केली मनाई, जैसे थे ठेवण्याची परिस्थिती। काल ब्रह्मानंद पडळकरांनी मध्यरात्री मिरजेतील मिळकतींचे केलेल्या पाडकामाच्या पार्श्वभूमीवर मिरज तहसीलदारांनी 145 ची जैसे थे परिस्थिती ठेवण्याची नोटीस या नागरिकांना दिली आहे। त्यामुळे हे नागरिक प्रचंड आक्रमक झाले असून मिळकतदार जागेवर नसल्याने त्यांनी नोटीस घेण्यास नकार दिला आहे। तर पडळकर बंधूंच्या दबावाखाली प्रशासन एकतर्फी कारवाई करत असल्याचा नागरिकांनी आरोप केला आहे। मिरजेतील घर दुकाने पाडली जातात, प्रशासन किंवा शासनातील कोण जागेवर येत नाही, मात्र रविवारी सुट्टीचा दिवस असताना सुद्धा एकतर्फी नोटीस काढल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। लोकांची घरे पाडली असताना ती परत दुरुस्त करू नये यासाठी अशी नोटीस काढली असल्याचा आरोप करण्यात येत आहे। रात्री बेरात्री अशा प्रकारे घरेदारे दुकाने हॉटेल उद्ध्वस्त करणाऱ्या पडळकर बंधूंचा निषेध करून प्रशासन गुंडगिरी करणाऱ्या लोकांना साथ देत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। प्रतिनिधी आदिल मकानदार, मिरज। या इथे समोर या साहेब, आमचा विचार साहेब, तुम्ही आमचा विचार करून काय झालंय समोर इथं बघा साहेब, तुमच्या डोळ्यात पाणी। पोलिसांसमोर नाही पाडलं, सोडा, पोलिसांनी संख्याबळ कमी होतं, पोलिसांचं संख्याबळ कमी होतं, संख्याबळ कमी होतं, बोलवून घेतलं सगळ्यांना लगेच। अरे तुमचा वाद नाही पाडलं, याच्यावर काय करायचं? आम्ही सांगतो, आता जे सुरू झालंय ह्याच्यावर मिरजकर सगळे रस्त्यावर उतरतील। भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे म्हणून जर काय पण जर यांनी करायला लागले, आता मला सांगा, एखाद्याचा जर असं प्रायव्हेट एखाद्या दवाखान्याचा काय विषय असता तर आपण एवढी तत्काळ दिला असता का? सांगा जरा साहेब, तुम्ही येऊन जरा परिस्थिती बघून जावा, याचं काय दुखणं आहे जरा सुद्धा पण प्रशासनाने विचारपूस केला नाही। ना कलेक्टर आला, ना तहसीलदार म्हणून आले, ना प्रांत म्हणून आले, तुम्ही साहेब आले, एकदाही माणूस कोणी आला नाही, ना जिल्ह्याचे पालकमंत्री आले नाही, पण हे प्रेमपत्र घेऊन आता भेटा येतात समर्थाय साहेब, आमचा गाव सांभाळायला आम्ही समर्थाय। या इथे समोर या साहेब, आमचा विचार साहेब, तुम्ही आमचा विचार करून काय झालंय समोर इथं बघा साहेब, तुमच्या डोळ्यात पाणी। काल जी घटना घडली ती पूर्ण महाराष्ट्र आणि पूर्ण टी व्ही आणि मीडियातून दाखवलं जातं आहे। खरं तर आज भाजप शासन आहे, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे जाहीरपणे सांगतात की माझ्या भावानं जे कृत्य केलं आहे त्याला माझा पाठिंबा आहे आणि त्यानं खरं केलं आहे। हे हुकुमशाही पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये हे भाजपचं शासन कसं चाललं आहे हे सर्व जनता पाहत आहे। जे आज गोरगरीब जनता मिरजमधले आहेत त्यांचे घरं उद्ध्वस्त केली, हॉटेल व्यवसाय उद्ध्वस्त केले, त्यांना त्याचा पैसेसुद्धा तिथं काढून घेऊ शकले नाहीत, अशा अवस्थेत धाड 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 आणले हजारो लोकांनी। आणि हे झालं असताना पोलीस प्रशासनाला फक्त आदेश देऊन त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे भाजपवाले त्यांचे पोळे भाजून घ्यायला लागलेत। आज जे नोटीस दिलं 145 चं, ते नोटीस दिलं असताना त्याच्यामध्ये गुन्हे वेगवेगळे घातले असताना हे गुन्हे अजामीनपात्र, दखलपात्र असे गुन्हे घेऊन कारण नसताना फक्त त्यांच्यावर बोळवण केली, कारवाई केली हे दाखवालेत। आता घटना घडून किती तास झाले त्याच्यामध्ये एकही पोलीस अधिकारी त्या गुन्हेगाराला शोधायला गेलेला नाही, त्या गुन्हेगाराला हुडकून काढत नाहीत। हे फक्त गुन्हेगाराला सोडून, चोराला सोडून संन्यासाला पाशी ह्याप्रमाणे ज्यांच्यावर अन्याय झाला आहे, जे आता मरा लागलेत, जे उघड्यावर पडलेत, ज्याचे बाळं मुलं रस्त्यावर उभा राहिलेत, अशांच्याच मागं लागलेत, आणि जे आता घर दार दुरुस्त करायला लागलेत, व्यवसाय सुधारण्याचा प्रयत्न करायला लागलेत, अशांना सुद्धा हे पोलीस प्रशासन आणि भाजपचे शासन आडकाटा करायला लागलेत। मला सुरेश खाणेला आव्हान आहे, तुम्ही पालकमंत्री सांगले जिल्ह्याचे आहात, तुम्ही एका व्यक्तीचे किंवा एका समाजाचे नाही। आज तुमचे आमदार आणि तुमचे उपमुख्यमंत्री यांचा तुमच्यावर 100% दबाव असणार आहे, आणि या दबावाखाली तुम्ही पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचं काम करत असताना काम करायच्या आणि ह्या भूमिका बजावायच्या लायकीचे तुम्ही राहिलेले नाही। आज तुमच्या मतदारसंघामध्ये तुमच्या लोकांनी, ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलं त्या लोकांच्यावर अन्याय चाललाय, त्या लोकांच्या घरावर आज बुलडोजर, JCB मशीन खरा लागलेत, आणि तुम्ही मूक गिळून
आंदळाची भूमिका घेऊन आज तुम्ही थांबलाय. छत्रपती शिवाजी महाराज रोड लगतच्या ज्या दुकानगाळ्यांच्यावर आणि झोपडपट्टीवर ब्रह्मानंद पडळकर यांनी जे बुलडोजर चालवून नासधूस करून हैदोस घातलेला होता, भारतीय जनता पार्टीची सत्ता या महाराष्ट्रामध्ये आहे आणि सत्तेचा वापर आम्ही कसा करू शकतो त्याचा दाखवण्याचा हा दुसरा प्रत्यय म्हणजे आज रविवार आहे, काल शनिवार होता. आज रविवार असतानासुद्धा महसूल प्रशासनानं 145 145 नोटीस या मिळकतधारकांना ज्यांची दुकानं तोडल्यात त्यांना द्यायला बजवायला यांची धडपड सुरू आहे. आम्ही आज या महाराष्ट्रामध्ये न्याय कुणाला मागायचा हा प्रश्न निर्माण झालेला आहे. भारतीय जनता पार्टीचा उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, मुख्यमंत्रीसुद्धा त्यांचाच. मग न्याय मागायला लोकांनी, सर्व मिरजकरांनी आता रस्त्यावर उतरायचं का? शेवटी आमच्या पुढं आता दुसरा कुठला पर्याय नाही. 145 नोटीस एक नायब तहसीलदार हा देतो आणि तो सांगतो की जैसे ते परिस्थिती ठेवा आणि उद्या सकाळी मिटिंग झाल्यानंतर तुमचं करा. मला या महसूल प्रशासनाला विचारायचं होतं की काल एवढी पहाटे 2 वाजता पडझड केली, हल्ला केला, तोडफोड केली, बुलडोजर लावले, ते झाल्यानंतर महसूल प्रशासनाचे किती वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी येऊन त्यांनी भेट दिली, कुठले प्रांत अधिकारी आले, जिल्हाधिकारी आले, नायब तहसीलदार आले, तहसीलदार आले, कोण आलं? मग नोटीस काढायला तुम्ही सुपारी घेऊन एवढी धडपड कशी काय करता? हा या नागरिकातनं होणारा सवाल आहे. मी त्यांच्याबरोबरच पालकमंत्री सुरेश खाडेंचा निषेध आणि धिक्कार करतो. पालकमंत्री सुरेश खाडे मिरजेचे आमदार असून काल ही घटना घडलेली असताना 1 मिनिटसुद्धा त्यांनी या ठिकाणी भेट दिली नाही, म्हणजे पालकमंत्र्यांचाच हात या घटनेमागे आहे. मी जाहीरपणे सांगतो, पालकमंत्र्यांची संमती असल्याशिवाय गोपीचंद पडळकर आणि त्यांचा भाऊ डोक्यावर पण घेतलेली होती नाही अशा पद्धतीचे मी तुम्हाला सांगतो. शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.